पनवेल येथील वीर वुमेन फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत मंगळवारी धाकटा खांदा येथील HOC कॉलनी कातकरीवाडीतील रहिवाशांना ब्लँकेट तसेच मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पनवेल येथील वीर वुमन फाउंडेशन ही संस्था सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. त्याअंतर्गत HOC कॉलनी येथील कातकरीवाडीत फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी ब्लँकेट वाटण्यात आले. तसेच कातकरीवाडीतील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या सदस्य सिम्पला आचालिया, नम्रता बांटिया, श्रुती निसर, अर्चना सोनी, पूनम जैन, सीमा जैन, नम्रता बांटिया, अलका जैन, कीर्ती मुनोल, HOC कॉलनीतील बुधाजी नाईक, पोषा नाईक, शंकर कातकरी, महात्या नाईक, कृष्णा पवार, किसना वाघमारे, हिरामन नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांनी या उपक्रमाविषयी आणि फाउंडेशनने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. आज या ठिकाणी वीरमन फाउंडेशनने एक दिवाळ्यानिमित्त एक प्रोजेक्ट घेतलेला आहे. वीरमन फाउंडेशन हा 5 वर्षापासून कार्यरत आहे. एक रजिस्टर्ड NGO म्हणून आम्ही 10 लेडीज काम करीत आहोत आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याचे एक उद्देशाने आम्ही सगळे एकत्र काम करीत असतो. याच्यात 10 लेडीज आम्ही वेळ मिळेल तसं काम करत असतो आणि याच्यात सगळ्या लेडीज सगळा हातभार लावतात, म्हणजे तो वेळ असो किंवा निधी असो सगळ्या लेडीज याच्यात मदत करत असतात. आणि या अगोदर आम्ही बुक्स डिस्ट्रीब्युशन, दिवाळी सेलिब्रेशन इन स्लम एरियाज आणि स्पेशल किट्सने बनवलेले दिव्यांची विक्री अशा प्रकारचे वेगळे थोडेसे असे प्रोजेक्ट्स घेण्याचा प्रयत्न त्यात नक्की केलेला आहे. आणि आज या ठिकाणी आम्ही ब्लँकेटचं आणि कोल्ड क्रीमचं वाटप असा कार्यक्रम इथे पनवेलच्या HOC कॉलनीतल्या कातकरीवाडीत हा उपक्रम आज घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही एक स्पेशल ऑब्जेक्ट म्हणून स्टोरी बुक्सचं वाटप ठेवलेलं आहे. इथे ही सगळी मुलं इथे आहेत, एक 30-40 मुलं इथे जमलेली आहेत. ब्लँकेट्स वाटप हा उद्देश आहे, पण त्याच्याहून जास्त आम्हाला वाटते की स्टोरी बुक्स जेव्हा ही मुलं वाचणार आहेत घरी जाऊन, तेव्हा त्यांना वाचनाची आणि शिक्षणाची आवड निर्माण होईल. आणि यापुढे तेव्हा जे शिक्षणाची आवड निर्माण झाल्यावर ते शिक्षण जेव्हा घेतील आणि पुढच्या आयुष्यात जेव्हा ते सक्षम होतील शिक्षणामुळे आणि जेव्हा स्वतःच्या पैशाने जेव्हा ते ब्लँकेट खरेदी करतील, तेव्हा आमच्या ह्या वीर वुमन फाउंडेशनची खऱ्या अर्थाने काम करण्याची जो उद्देश होता तो पूर्ण होईल असं आम्ही सगळेजण मान्य करतो आहे. आणि तेव्हा आम्हाला आम्ही केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे शिक्षण कसं वाढवता येईल हा या उपक्रमाचा एक मेन ऑब्जेक्ट आहे.